स्वागत आहे मराठी रेसिपी। आज आपण काय करणार आहे ते पाहूया। मी मूग भिजत टाकले होते रात्री, ते काल सकाळी टाकलेले रात्री बांधून ठेवले, त्याला मोड आलेले आहे। आता आपण त्याची सुकी भाजी करणार आहोत डब्यासाठी, कशी करायची ते पाहूया। पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे एक दोन पाण्यामध्ये, पाणी जोपर्यंत म्हणजे व्यवस्थित दिसतील तोपर्यंत धुवून घ्यायचे। धुवून घेतल्याच्या नंतर आता आपण त्याची भाजी करूया। याच्यामध्ये मी कांदा चिरलेला आहे, टोमॅटो आहे, लसूण आलं, खोबरं याची पेस्ट केलेली आहे। आता आपण पाहूयात कशी करायची। याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, परत याला कापलेला कांदा ना आपण, ते मी याच्यामध्ये टाकलेला आहे। तो लालसर झाल्याच्या नंतर मग आपण लसूण आलं खोबरं याची पेस्ट टाकणार आहोत। ती पेस्ट झाल्याच्या नंतर लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार टाकूया। हे कांदा झालेला आहे लालसर। आता आपण लसूण आलं आहे ना ते टाकूया। ते टाकल्याच्या नंतर पुन्हा एकत्र करून घ्या, पूर्ण एकत्र पूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे, पूर्ण लालसर झालेलं आहे। तर मी मिरची पावडर टाकली, थोडीशी हळद घातली, पूर्ण हळद घातल्याच्या नंतर पूर्ण एकत्र करून घेणार आहोत। पूर्ण मसाला त्याला लागून एकत्र झाल्याच्या नंतर पूर्ण मसाला एकत्र झालेला आहे। आता आपण हे मूग आहेत पाण्यातून काढलेले आहे, आता हे मूग त्याच्यामध्ये टाकूयात। मूग टाकल्याच्या नंतर परत एकत्र करून घेऊयात, पूर्ण मसाला एकत्र झाला पाहिजे, एकदम छान वाटायला। तसं आपल्याला डब्यासाठी सुक्या भाज्या लागतात, त्याच्यासाठी करून पाहा तुम्ही। काहींना आवडत नाही कडधान्य, पण कडधान्य खाल्लेले चांगले असते, ते मोड येऊन खायचे म्हणजे तब्येतीला चांगले असतात खाल्लेले। काही लोकांना म्हणजे तो प्रकार आवडतच नाही, पण तुम्ही करून पहा, नक्की खाता। हे पहा पूर्ण मसाला लागलेला आहे। आता मसाला लागल्याच्या नंतर आपण हे टोमॅटो आहेत ना ते टाकूया। टोमॅटो टाकले, टोमॅटो टाकल्याच्या नंतर परत एकत्र करून घेऊया। टोमॅटो झाले एकत्र, पूर्ण एकत्र झालेला आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घातल्याच्या नंतर परत एकत्र फिरून घेऊया। पूर्ण एकत्र झाले, जास्त पाणी घालायचं नाही, ते म्हणजे भाजी सुकी करायची आपल्याला डब्यासाठी, त्याच्यामुळे नॉर्मल पाणी ओतणार आहे मी, जास्त नॉर्मल पाणी घातलेलं आहे। नॉर्मल पाणी ओतल्याच्या नंतर परत एकत्र करून घेऊयात, एकदम सुकी झाली पाहिजे। आता आपण 10 मिनटं वाट पाहूया, 10 मिनटात लगेच भाजी तयार होईल, एकदम छान वास येते। आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूयात, पाहूयात भाजी तयार झाली का। 10 मिनटं झालेली आहेत,
हे पा, एकदम छान तयार झाली भाजी, एकदम सुक्की झाली, अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही, काहीच नाही. आपण नक्की करून पहा, आवडली तर नक्की कराय. एकदम मोड आलेली मुगाची उसळ झाली तयार, नक्की करून पहा. थँक्यू.